सध्या ऊन कडक तापण्यास सुरुवात झाली आहे आता उष्णतेचा पारा सुद्धा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे अशातच आता सर्वत्र लग्न सरायला सुरुवात झाली आहे मात्र अशाच कार्यक्रमात आपण जर सकाळचे शिजलेले अन्न संध्याकाळी खाल्ले तर वीज बाधा होऊ शकते अचलपूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चमक येथील एका कार्यक्रमात सकाळचे जेवण रात्री खाल्ल्याने तब्बल पंचवीस जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेत पंचवीस नागरिकांना वीज बाधा झाली असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे या गावातील हरिभाऊ चरोडे यांच्या तेरवीचा कार्यक्रम आयोजित होता या कार्यक्रमाला पाहुण्यांसह पंचक्रोशीतील नागरिकही उपस्थित होते यातील काही पाहुण्यांनी दिवसचे हे अन्न रात्री खाल्ले आणि त्यांना त्रासदायक वाटले मात्र त्यांनी त्यावर ते दुर्लक्ष केले अशात अनेक जणांना ताप उलट्या व्हायला लागल्या मात्र दिवसभर दुर्लक्ष केल्यानंतर अनेकांना त्रास वाढल्याने नागरिकांनी अचलपूर जिल्हा रुग्णालयात धाव घेतली जणांना झाली असून जण हे गंभीर अवस्थेत असल्याची माहिती येत आहे यात निर्मला बुरंगे प्रल्हादलाव जाने गोपाल चरोडे शिला हरी चरोडे आदींचा समावेश आहे यातील अनेक नागरिक खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर डॉक्टर दीपक मुख्य डॉक्टर प्रसन्न कुमार सुमाट डॉक्टर दीपाली जाधव डॉक्टर शैलेश देवकर उपचार केले असून अन्नातून झालेल्या विषबाधेने नागरिकांना हा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे